नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी पुत्र अतुल शितोळे बोलतोय. तर आज गोठा कसा असतो, जनावरांचा गोठा कशा प्रकारे असावा, त्यामध्ये सुखसुविधा काय असाव्यात, जनावरांचं आरोग्यदायी राखण्यासाठी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात याबद्दल आज व्हिडिओ बनवतोय. साधारणतः मित्रांनो, तुम्ही पाहत असाल तर हा साधारणतः 20 गायांचा गोठा आहे. त्यामध्ये सर्व जर्सी प्रकारच्या आणि होस्टन फ्रीजर प्रकारच्या गाया आहेत. त्यामध्ये खाली पाहू शकता गायांखाली मॅट आपण हातरले आहे. मॅट का हातरावी, तर मस्टडीसारखे आजार गायांना होऊ नये. त्यापासून मस्टडीसारखे आजार झाल्यानंतर गायींच्या दुधामध्ये कमी प्रमाणात दूध निघतं, तर ते आजार होऊ नये म्हणून आम्ही खाली मॅटही टाकलेत. नंतरून ही मिल्किंग मशीन हे केलेत. हाताने दूध काढणं इतक्या गायांचं शक्य नाही, त्यामुळे ही मिल्किंग मशीन आहे. त्यानंतर हा गाडा हे केला आहे. तर गाडा कशासाठी केला आहे, तर शेण काढल्यानंतर शेणाच्या टोपल्या उचलण्यापेक्षा या गाड्यामध्ये एकदम शेण भरून हा गाडा सहजरित्या आपण उकरिंड्यावर टाकू शकतो किंवा तो दुसरीकडे टाकू शकतो. हे पाहू शकता ह्या गोट्याचं विविध प्रकारच्या गाया, एक साधारणतः 15 गाया बांधलेल्या आहेत व्यवस्थित. तर गायांची पाणी पिण्याची पद्धत आपण पाहूया. चला तर गाया कशा प्रकारे पाणी पितात. मित्रांनो, बादलीनं किंवा बकेटनं पाणी पिणं, इतक्या गायांना पाणी पाजणं शक्य नाही. तर मोठा हाळा टाईप गायांच्या समोर एक गव्हाण बांधले. ती गव्हाण कशा प्रकारे बांधले ती पाहूया. बघा, ही तुम्हाला गव्हाण दिसते, गव्हाणीमध्ये ही गव्हाण दिसते. तर गव्हाणीमध्ये टाकीचं पाणी आपण डायरेक्टून पाईप लावून टाकीचं पाणी ह्याच्यामध्ये सोडले, गव्हाणीमध्ये सोडले. बघा, तुम्ही पाहू शकता गव्हाणीमध्ये टाकीचं पाणी सोडलेलं आहे. तर ते जनावरांना पिण्यासाठी, गायांना पिण्यासाठी व्यवस्थित पोटभर पाणी पिण्यासाठी व्यवस्थित जावं यासाठी आपण हे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. तर गव्हाणीतून पाणी पोटभर पाणी गाया पिऊ शकतात आणि पाणी वाहण्याचा ताप आपला वाचलेला आहे. तर या ठिकाणी गोठ्यामध्येच मधी हा स्पेस केला आहे. हा स्पेस कशासाठी केला आहे, तर सहजरित्या आपल्याला जनावरांच्या समोर मागून जाण्यापेक्षा समोरून जाऊन व्यवस्थितरित्या त्यांना खाद्य टाकता यावं. कडबा वैरण कुट्टी टाकता यावी यासाठी समोरून असा स्पेस केला आहे, की जेणेकरून एकाच ब्लॉकमधून दोन्ही साईडला ज्या गाया उभ्या राहतील, एक साधारणतः ए साईड आणि बी साईडला ज्या गाया उभ्या राहतील त्यांना दोन्ही साईडनी खायला व्यवस्थित टाकता यावं यासाठी आपण मधून हा चालण्यासाठी व्यवस्थित ब्लॉक केला आहे. पाहू शकता आपण दोन्ही साईडला गाया बांधलेल्या आहेत. नंतर दुसरी गोष्ट, आपण एक मिल्किंग मशीन पाहू शकता. मिल्किंग मशीनचा कॉम्प्रेसर आपण इथं ठेवलेला आहे. त्या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून हवा फेकली जाते तर त्या हवेचा हा पाईप लावलेला आहे व्यवस्थित पाईप. तिथं 3-4 मिल्किंग मशीनसाठी पॉईंट्स काढलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आता गोठ्यानंतर साधारणतः नंतरून कुट्टी कशा प्रकारे करतो. बघा, कुट्टीसाठी विशिष्ट वेगळी जागा आपण तयार केलेली आहेत. कुट्टी एका नामांकित कंपनीच्या आपण कुट्टी मशीन घेतलेली आहे, की ज्या कुट्टी मशीनवर फास्ट आपण कुट्टी करू शकतो. तर ही कुट्टी मशीन आहे. इकडं आपण ट्रॅक्टर उभा केल्यानंतर सहजरित्या वैरण काढून, ट्रॅक्टरमधून वैरण काढून आपण इथं वैरण ठेवू शकतो आणि ती कुट्टी करण्यासाठी आपल्याला साधं आणि सोपं जावं यासाठी आपण एक साधारणतः गोठ्याची रचना कशी असावी हा सांगण्यामागचा ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. त्यानंतर ही कुट्टी मशीन कुट्टी केल्यानंतर सहज कुट्टी आपल्याला जनावरांना टाकता यावी यासाठी कुट्टी या गव्हाणीच्या जवळच केलेली आहे. नंतरून या साईडला पाहू शकता, एका साईडला मॅटी वगैरे ठेवलेल्या आहेत, मॅटी लावलेल्या आहेत. दुसऱ्या साईडला आपण कोबा वगैरे न करता एक मातीच्या पद्धतीने, एक साध्या पद्धतीने आपण नुसतं एक कोबा केल्या टाईप केलेला आहे, एक मातीचा कोबा असं म्हटलं जातं. नंतरून दुसऱ्या बाजूला पण आपण गाया बांधलेल्या आहेत. ही सर्व त्या गायांची छोटी छोटी झालेली वासरं ते सुद्धा आपण पाहू शकतो. नंतरून हा मुक्त संचार हा गोठा आहे, मुक्त संचार भाग आहे. चालते, ठीक आहे, ओके.